सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. माथेरान येथे घडलेल्या त्या महिला पर्यटकाच्या खून प्रकरणात तिचा पती राम सिलोचन पाल याला नेरळ माथेरान पोलिसांनी ताब्यात घेतलंय. खुनानंतर 8 तासात पनवेल खांदा कॉलनी येथून या खुनीपतीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने आपण क्राईम पेट्रोल पाहून तिचा खून केल्याची कबुली देखील यावेळी खुनीपतीने दिली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणारे माथेरान येथे 11 डिसेंबर रोजी पनवेल येथून राम सिलोचन पाल व त्याची पत्नी पूनम रामपाल हे दोघे फिरण्यासाठी आले होते. ते माथेरान मध्ये इंदिरानगर येथील खासगी कॉटेज मध्ये आपले खोटे नाव सांगून वस्तीला राहिले होते. 12 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येथील रूम केअर टेकरला रूमची कडी बाहेरून लावल्याचे दिसून आल्याने रूम साफ करण्यासाठी गेलेल्या त्या रूम केअर टेकरला बेड खाली निर्वस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. तर सोबत असलेली व्यक्ती फरार झाली होती. या घटनेनं संपूर्ण माथेरानसह रायगड जिल्हा हादरून गेला होता. तर घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण परिक्षेत्र DIG सह सारीच पोलीस यंत्रणा तपासाला लागली होती. माथेरान पोलिसांना मिळालेल्या मयत महिलेच्या पर्सच्या मेडिसिनच्या छोट्याशा पुराव्यावरून नेरळ पोलीस व माथेरान पोलीस यांनी मयत महिलेच्या खुनाचा तपास लावत 8 तासात या खुनीपतीला अटक केली आहे. या खुनीपतीला राहत्या घरी म्हणजेच पनवेल खांदा कॉलनी येथून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, LCB चे दयानंद गावडे, शरद फरांदे, भाऊ आघान, घनश्याम पालवे यांनी ताब्यात घेतलंय. तर माथेरान पोलीस ठाण्याचे संजय बांगर हे देखील हजर झाले होते. पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता पाहून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या घटनेत एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. मयत महिलेचा पती राम सिलोचन पाल हा IT इंजिनियर असून त्याचे काही महिन्यापूर्वीच म्हणजे 14 मे रोजी पूनम पाल सोबत लग्न झाले होते. ती मुंबई गोरेगाव येथे राहणारी असून मालाड येथे एका खासगी रुग्णालयात जॉब करत होती. तर नुकतेच पूनमचे लग्न झाल्याने रीतिरिवाजानुसार ती काही महिन्यांपासून पतीपासून दूर म्हणजेच तिच्या आईच्या घरी गोरेगाव येथे राहत होती. तर यात पती रामपाल याला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय येत असल्याने तिला माथेरान येथे तो फिरण्यासाठी घेऊन आला होता. त्या रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्याने आपण पाहत असलेल्या क्राईम पेट्रोल या TV सिरियल प्रमाणे झोपेत आपल्या पत्नीचा गळा दाबून या खुनाच्या गुन्ह्यानंतर 8 तासातच पोलिसांनी या खुनीपतीला अटक केली आहे.